गुंदौली ग्राम पंचायत के माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुमित सुरेश बालिया मामा महात्रे के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के पुरना गांव में मुफ्त महाआरोग्य शिविर व रक्तदान शिविर का आयोजन पुरना ग्राम पंचायत व पुरना ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस मुफ्त महाआरोग्य शिविर में ब्लड प्रेशर, डायबिटीज, ECG, आंखों की जांच, TB, हड्डियों की जांच सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया और मुफ्त में दवाइयां व चश्मा भी वितरण किया गया, तो वहीं भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर अपना रक्तदान किया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व पुरना ग्राम पंचायत के सरपंच, उपसरपंच तथा सर्वसन्मानीय ग्राम पंचायत सदस्य व पुरना ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने गुंदौली ग्राम पंचायत के माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुमित सुरेश बालिया मामा महात्रे का जन्मदिन केक काट कर भी मनाया गया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी वो लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। एक खुरपी स्वतःच्या पावलांवर कर्तव्य नावाची घोषवट ठेवल्यानंतर हे स्वराज्य त्या ताकदीनं, त्या शक्तीनं, त्या युक्तीनं, त्या धैर्यानं, त्या साहसानं, त्याच धाडसानं, त्याच परंपरेशाली कार्य कर्तृत्वानं धर्मवीर छत्रपती शंभू राजाला सेवा ठेवावं। खऱ्या अर्थानं समाजाची सेवा सर्वांनी सुनेजी गोपीनाथ माते साहेब अर्थात बाल्या मामांनी करावी आणि त्यांच्याच पावलांनी सहर्ष मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत। आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांना विनंती, एकदम जोरदार कर्तृत्ववान समाजाप्रती खऱ्या अर्थानं देणं लागणारी माणसं आणि या समाजसेवेचं व्रत आणि वैकल्य काही जोडती मन गमन त्या भगवंतानं सेवा नावाची घोषणा प्रार चालण्यासाठी सन्मानीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांना प्रेरणा, जीवाला आपुलकी, विश्वास, प्रेम, माया या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी उपस्थित आहेत। समाजाची जाण आणि सामाजिक शिलतेचं भान ठेवणारं व्यक्तिमत्व भिवंडी लोकसभा श्री गोपीनाथ म्हात्रे साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन म्हात्रे साहेबांचा हॉस्पिटल
सहकार्याने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिर या शिबिराचं आयोजन केलं आहे। सर्वप्रथम आज या ठिकाणी माझा मुलगा सुधीर याचा वाढदिवस आहे। या आजच्या दिवशी सर्वप्रथम मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असतो की माझा मुलगा खूप मोठा व्हावा। सर्व क्षेत्रात राजकीय असेल, व्यावसायिक असेल, समाजसेवेचा अर्थात सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं काम करावं, कुटुंब अशी भरारी घ्यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मी व्यक्त करतो। तसेच खास करून संजीवनी मल्टी स्पेशालिटी आणि विनायकम हॉस्पिटल यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं मनापूर्वक आभार मानतो, कारण मी पाहिलं इथं सर्व स्त्रीरोगतज्ञ असतील, बालरोगतज्ञ, हड्डीचे तज्ज्ञ, सर्वच प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर एम एस आणि एम डी असे डॉक्टर इथे बरोबर त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। ही फार मोठी गोष्ट आहे, कारण मी अनेक ठिकाणी अशा प्रकारचे आरोग्य शिबिर बघतो परंतु अशा प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर त्यांचे उपलब्ध नसतात। असे सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर इथे उपलब्ध झालेले आहे। ब्लड डोनेशन कॅम्प देखील चालू आहे, चष्मा आटन देखील कार्यक्रम आहे। हे अशा प्रकारचे एक चांगले सामाजिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि जे काही दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना आज इथं शक्यतो सर्वतोपरी मदत सुनील म्हणजे याच्याकडून केली जात आहे आणि म्हणूनच या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। खास करून ग्रामपंचायत पुन्हा आदिवासी सरपंच सदस्य त्यांचे सर्व सहकारी सदस्य ग्रामस्थ मंडळ खास करून विकी कार्यकर त्यांची सर्व टीम इथं हरदास पाटील असतील, आमचे कैलासदादा इकडकर असतील, सर्व डॉक्टर साहेब आहेत, वसंतदादा आहेत, सुनील म्हात्रे आहेत, सर्व टीमचं मी मनापासून मनपूर्वक आभार मानतो। या सर्व कार्यक्रमामध्ये या सर्वांनी मोठं व्यवस्था चांगली व्यवस्था केली आहे आणि म्हणूनच त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आशीर्वादातून हा भव्य दिव्य असा कार्यक्रम साकारला जात आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। खास करून आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार असताना देखील आमचे गुरुजन वर्ग, शिक्षक वर्ग, आमच्या शिक्षिका ह्या देखील इथं उपस्थित आहेत, विद्यार्थी वर्ग देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण आपण देखील रविवारच्या दिवशी आपण इथे उपस्थित राहिल्या, या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण फार मोठी मुलाची जबाबदारी इथं पार पाडत आहात आणि म्हणूनच आपण देखील मनापासून आभार व्यक्त करतो। इतर मोठं मुलीचं आता समाजाप्रती आमचं दिलं आहे, समाज
आजचा हा कार्यक्रम ग्रामस्थ पूर्णा यांच्या सौजन्याने आयोजित केलेला आहे। हेल्थ कॅम्प म्हणून हा कार्यक्रम आहे। हेल्थ कॅम्प आहे, याच्यामध्ये ब्लड डोनेशन आहे। हेल्थ कॅम्पमध्ये आम्ही डोळ्याची तपासणी ठेवले, न्यूरोसर्जनी आयोजित केले, गायनेकोलॉजिस्टी आहे, त्या प्रकारे ऑर्थोपेडिक सर्जनी, सर्व प्रकारचे जे आजार आहेत डायबिटीजपासून जे काही प्रकारचे आजार ते मोफत परीने तपासणी व त्या तपासणीनंतर जर त्या लोकांना आपल्याला औषधं लागली तर ती औषधंही आपण मोफतमध्ये ठेवण्यात आलेली आहे पुण्यामध्ये, आणि ते सर्व लोकांसाठी उपलब्ध करून ठेवण्यात आहे। याचं कारण म्हणजे असा की बरेचसे लोकांमध्ये जेणेकरून आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे त्यांना जाता येत नाही आणि असे सर्जन हे एक एक विकेटचे दोन दोन तीन तीन हजार घेतात, ते आपण मोफतपरीने आयोजित केलेलं आहे। त्याबद्दल हे सर्वांना लाभ घ्यायची मी सूचना देखील केली होती आणि बऱ्या प्रकारे लोकांनी त्याचा लाभही घेत आहेत, आणि त्या माध्यमातून आम्ही ब्लड डोनेशनही कॅम्प ठेवलेलं आहे आणि यानिमित्त भरपूर लोकांनी ब्लडही डोनेट केलेलं आहे आणि उत्तम प्रकारे पूर्ण ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे, त्यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो।